खरं तर खूप काय आनंद होतोय अशातला भाग नाही, कारण एका प्रवाहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विचाराने मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे, आणि विशेषतः आदरणीय पवार साहेबांचं जी साथ मला मिळालेली आहे ती कधी न सुटणारी साथ आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात, ते योग्य आहे का अयोग्य हा काळच ठरवत असतो, पण ह्या निर्णय घेत असताना निश्चितपणे आदित्यसारखा एक तरुण ज्यावेळी आमचे संभाषण झालं, ज्यावेळी आम्ही एकमेकांशी चर्चा केली, त्यावेळी ज्या काही गोष्टी त्याच्या बोलण्यावरून आलेत किंवा काय आलेत, ते एक वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम त्याच्या मनामध्ये आहे किंवा करण्याची जिद्द आहे. मग अशावेळी राज्यभरामध्ये अशा तरुणांना साथ देणं, किंबहुना उद्धवजींच्या माध्यमातून जे त्यांनी पाहिलेलं जो स्वप्न आहे, स्वर्गीय बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आहे, तो साकार करण्याची जर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळत असेल किंवा त्यांच्याकडनं तसा प्रस्ताव आल्यानंतर मग तो निर्णय घेतलेला आहे. अर्थात जसं मी सांगितल्याप्रमाणे साहेब हे म्हणजे मी त्यांना गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचाही प्रयत्न केला, पण या सर्व गोष्टी बोलता आले नाही, कारण त्यांच्या ते माझ्या हृदयामध्ये आहे आणि ते कधीही हृदयाच्या बाहेर जाऊ शकत नाही. निर्णय कठीण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, पण अशक्य नाही. आणि भागातला विकास आणि विशेषतः शहरातल्या विकासासाठी मी जे आत्तापर्यंत केलेलं काम आहे त्याचं काय मोठं योगदान देऊन पुढे भविष्यकाळामध्ये काय काम करता येईल का असा दृष्टिकोन आहे. आणि मला वाटते पवार साहेबांना सांगितलं होतं, नाही मी सांगितलं ना, मी भेटायला गेलो होतो, म्हणजे बोलण्याचा धाडस होऊ शकत नाही, पण मी वरळी विधानसभेची जी वस्तुस्थिती आहे ती साहेबांच्या नजरेत आणून दिली, जी एकंदरीत राजकीय परिस्थिती आहे ही त्यांच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटते अजून जास्त गोष्टी